न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंगला अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागलंय. सोशल मीडियावर रणवीर सिंगला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. सोमवारीच रणवीर सिंगच्या फोटोशूटमुळे मुंबई पोलिसांकडे रणवीर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंगने महिलांच्या भावना दुखावल्यात असं या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आता मध्य प्रदेशातील इंदूरमधील गरजूंसाठी काम करणारी एक संस्था रणवीर सिंगसाठी घरोघरी जाऊन जुने कपडे गोळा करते. रणवीरच्या या फोटोशूटला खास शैलीत विरोध केल्यामुळे या संस्थेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. नेकी की दीवार या गरजूंसाठी काम करणाऱ्या संस्थेने रणवीर सिंगच्या फोटोशूटला आपल्या खास शैलीत विरोध केलाय. रणवीरच्या न्यूट फोटोशूटला या संस्थेने मानसिक कचरा असं म्हटलंय. गुडनेस वॉल या उपक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली असून या संस्थेने शहरात जागोजागी बॉक्स ठेवलेत ज्यावर लिहिलंय की संकटात बॉलिवूड मानसिक कचरा. माझ्या स्वच्छ इंदूरने शहरातील मानसिक कचरा हटवण्याचा निर्णय घेतलाय. काळ्या पट्ट्यांनी झाकलेल्या होर्डिंग्सवर रणवीर सिंगची नग्न छायाचित्र दाखवण्यात आली आहेत.